राज्य में जारी लोड शेडिंग अमानत रकम के अतिरिक्त बोझ के विरोध में भारतीय जनता पार्टी ने रविवार को लालटेन आंदोलन किया। इस दौरान भाजपा नेताओं ने आरोप लगाया कि राज्य सरकार के नियोजन शून्य कामकाज के कारण जनता को हाथ में लालटेन लेने का वक्त आ गया है। बिजली की किल्लत बताकर भ्रष्टाचार किया जा रहा था। संविधान चौक पर हुए आंदोलन में भाजपा के प्रदेश महासचिव विधायक चंद्रशेखर बावनकुले, शहर अध्यक्ष विधायक प्रवीण दटके, विदर्भ प्रांत संगठन मंत्री उपेंद्र कोठेकर, विधायक कृष्णा खोपड़े, विधायक मोहन मते, पूर्व महापौर दयाशंकर तिवारी, पूर्व विधायक मिलिंद माने, संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, भाजुमे के शहर अध्यक्ष पारेंद्र पटले सहित बड़ी संख्या में पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने या सरकारला कंदील आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारचं लक्ष लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करावा असाकरता आम्ही कंदील आंदोलन केलं आहे। दुसरीकडे या सरकारने 25% विजेचे रेट वाढवले। तिसरीकडे सिक्युरिटी डिपॉझिटच्या रकमा घेण्याची वसुलीचं काम सुरू केलं। एक काळ होता देवेंद्र फडणवीस सरकार होतं, 5 वर्ष कधी विजेचे रेट वाढले नाही, 5 वर्ष लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र होता, 9,500 वर मेगावॅट वीज आम्ही तयार केली, या महाराष्ट्राला लोडशेडिंग मुक्त केलं, महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आणि आज या महाराष्ट्राला अंधारात लोटण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे। केंद्र सरकारने कोळसा दिला पण कोळसा उचलायला तयार नाही, केंद्र सरकारने रेल्वे दिली रेल्वे घ्यायला तयार नाही, कोळसाचा स्टॉक करायला तयार नाही, एकीकडे महाजनकोचे 2,500 मेगावॅटचे प्लांट बंद करून ठेवले आहे आणि दुसरीकडे लोड शेडिंग करून प्रायव्हेट वीज खरेदी करून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात आहे। आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं। नागपूरमध्ये महाराष्ट्रात सर्वकडे आंदोलन सुरू आहे आणि आत्ता जर या सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढू, ज्याच्यावर अन्याय झाला ते सर्व मोर्चामध्ये येतील आणि या सरकारला आम्ही सोडणार नाही, या सरकारला आम्ही सोडणार नाही। जो मुख्यमंत्री घरको म्हणा मुख्यमंत्री 1.5 वर्ष हा कंट्रोलात आला नाही आणि सर्वसामान्य आमदारांचे कामं, सर्वसामान्य जनतेची कामं, जे दैनंदिन कार्यक्रम गाभात असतात आमदार त्यांचे कामंही करू शकले नाही। परंतु आज आपण बघतो आहे की वीज दर वाढ असो, कुठलाही विभाग घ्या, त्या विभागाच्या माध्यमातून या जनतेची भरपाई करण्याचं काम हे आघाडी सरकार, महाविकास आघाडी सरकार करत आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।